सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे आणि त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. त्याचबरोबर जे काही सहकार्य लागेल ते सुद्धा राज्य शासन सहकार्य देईल. एक अतिशय मुंबई पोलिसच्या बाबतीत अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की या संपूर्ण तपासामध्ये मुंबई पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं तपास केला. सुप्रीम कोर्टाने सुद्धा आपल्या जजमेंटमध्ये मुंबई पोलिसांनी या प्रकरणामध्ये CRPC 174 अंतर्गत जो तपास केला त्यामध्ये कोणताही दोष आढळला नाही, योग्य पद्धतीनं तपास झाला अशा पद्धतीचं सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये ऑब्झर्वेशन आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं काही मंडळी मुंबई पोलिसच्या बाबतीत बोलवतं ती क्लिअर कट ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने दिला की या मुंबई पोलिसांच्या तपासामध्ये कोणताही दोष नाही, योग्य पद्धतीने तो तपास झाला. आणि आपल्याला कल्पना आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना दिली आहे आणि या राज्यघटनेमध्ये जी संघराज्याची जी संकल्पना आहे किंवा फेडरल स्ट्रक्चरची जी संकल्पना आहे त्या फेडरल स्ट्रक्चरच्या संकल्पनेबाबतसुद्धा आता जे आपले घटनातज्ज्ञ आहेत की अनेक विचारवंत आहेत यांनीसुद्धा विचारमंथन करावं हीसुद्धा त्यानिमित्ताने या आजच्या ठिकाणी सांगू इच्छितो. की याच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की CBI इन्क्वायरी द्यायची की नाही तो राज्य शासनाचा अधिकार राहतो. राज्य शासन आणि NOC दिल्यानंतर तो तपास CBIकडे जातो. पण सुप्रीम कोर्टाने वगैरे याच्यामध्ये इंटरफेअर केल्यानंतर किंवा त्यांनी जजमेंट दिल्यानंतर त्या पद्धतीचं राज्य शासन जे आता सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं आहे त्या पद्धतीचं सहकार्य राज्य शासन आपला CBIला करेल. आणि यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की यामध्ये ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाचे नेते या संपूर्ण प्रकरणाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करते, आपल्याला माहीत आहे की बिहार राज्यामध्ये पुढच्या काही काळामध्ये निवडणुका आहेत आणि हे निवडणुका लक्षात घेऊन काही पक्षाचे नेते यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न करतायत. पण मगाच मी सांगितलं की ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मुंबई पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रोफेशनली तपास केला, कोणताही त्यांच्या तपासामध्ये दोष नाही, हे अतिशय महत्त्वाचं आहे.